शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या शेतीमध्ये भाजीपाला पिकांची लागवड करून उत्पन्न मिळवायचे असेल तर शासन आता तुम्हाला शेतीमध्ये भाजीपाला लागवड करण्यासाठी 2,30,000 रुपयाचे अनुदान देणार आहे। या नवीन योजनेला शासनाने चालू आर्थिक वर्षामध्ये मंजुरी दिलेली आहे। या योजनेचे निकष काय आहेत, यासाठी अर्ज कुठे करावा, अनुदानाचे स्वरूप कसे आहे, याविषयीची परिपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना प्रकल्प सन 2021-22 व 22-23 राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा हा दिनांक 27 ऑक्टोबर 2021 रोजीचा शासन निर्णय GR आहे। मित्रांनो, आता या GR च्या प्रस्तावनेमध्ये या योजनेची पार्श्वभूमी दिलेली आहे। तर शासन निर्णयामध्ये या योजनेचे महत्त्व तसेच या योजनेचा उद्देश दिलेला आहे की कीड रोग मुक्त रोपे निर्मिती करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा उद्देश आहे। तसेच स्थानिक शेतकऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हे सुद्धा या योजनेचे उद्दिष्ट आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास 1,000 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। या योजनेअंतर्गत कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो पहा मित्रांनो, भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्यासाठी खालील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। त्यामध्ये शेडनेट, पॉलिटनेल, नॅपसेक पॉवर, स्पेअर व प्लास्टिक केटस हे घटक आहेत। आणि यापैकी स्थानिक परिस्थितीनुसार तुम्ही पॉलिटनेलची उभारणी तुम्हाला ऐच्छिक आहे, तुम्ही कोणत्या प्रकारचा घटक यामध्ये निवडावयाचा आहे। तर मित्रांनो, महत्त्वाची माहिती पहा, अर्ज करण्याची पद्धत कशी आहे आणि लाभार्थ्यांची निवड कशी होणार आहे। प्रकल्पांतर्गत तुम्हाला महाडीबीटी प्रणालीवर लाभार्थ्यांचे अर्ज तुम्हाला करावे लागणार आहेत। मित्रांनो, हे अर्ज मोबाईलवर करता येत नाही, त्यामुळे या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या CSC सेंटर अथवा महा ई सेवा केंद्राला भेट द्यावी लागणार आहे। आणि अर्ज केल्यानंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड होणार आहे। मित्रांनो, लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत पहा, यामध्ये तुम्हाला कमीत कमी 40 R म्हणजेच मित्रांनो 1 एकर जमीन असणे आवश्यक आहे। कमीत कमी 1 एकर जमीन ही शेतकऱ्याकडे असणे आवश्यक आहे आणि पाण्याची कायमची सोय असणे सुद्धा आवश्यक आहे। आता लाभार्थी निवडीचा प्राधान्यक्रम कसा असणार आहे पहा मित्रांनो, हे जर महिला शेतकरी असेल आणि ती कृषी पदवीधारक किंवा पदविकाधारक असेल तर तिला प्रथम प्राधान्य मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी महिला गटांना द्वितीय प्राधान्य मिळणार आहे आणि भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना तृतीय प्राधान्य आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांना त्यानंतर प्राधान्य मिळणार आहे। मित्रांनो, आराखडा पहा, आता एकूण तुम्हाला ही रोपवाटिका स्थापन करण्यासाठी 4,60,000 एवढा खर्च येणार आहे आणि या शासन निर्णयाप्रमाणे आता तुम्हाला आर्थिक सहाय्य 50% प्रमाणे अनुदान हे रुपये 2,30,000 एवढे अनुदान तुम्हाला मिळणार आहे। हे या योजनेचा आराखडा देण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता रोपवाटिकांचा तुम्ही वापर कसा करू शकता, त्यामध्ये कोणती पिके घेता येतील ती पहा। भाजीपाला पिकामध्ये तुम्ही टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा, शिमला मिरची इत्यादी पिके आणि इतर भाजीपाला पिके घेऊ शकता। आणि फळ पिकाअंतर्गत तुम्ही पपई आणि शेवगा या दोन पिकाची लागवड तुम्ही करू शकणार आहात। मित्रांनो, तुम्हाला या योजनेअंतर्गत प्रशिक्षण सुद्धा मिळणार आहे। प्रशिक्षण केंद्राचा संपूर्ण पत्ता या GR मध्ये दिलेला आहे। अर्थसहाय्याचे स्वरूप पहा मित्रांनो, 50% प्रमाणे अनुदान वितरित करण्यात येणार आहे आणि कमाल मर्यादा ही 2,30,000 एवढी असणार आहे। आवश्यक निधी मित्रांनो 34 जिल्ह्यातील एकूण 1,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि ही योजना 2 वर्षासाठी चालू असणार आहे। म्हणजे 2 वर्षासाठी या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि योजनेची अंमलबजावणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्फत होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता ज्या शेतकऱ्यांना भाजीपाला पिकाची लागवड करून उत्पन्न मिळवायचे आहे त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेअंतर्गत 2,30,000 अनुदान मिळणार आहे। या योजनेचे अर्ज तुम्ही
महाडीबीटी पोर्टल वरती ऑनलाइन करू शकता। या जीआर ची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही अधिकची माहिती मिळू शकता। मित्रांनो, ही योजना आणि हा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा। आणि अशाच प्रकारच्या नवीन शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपले जीआर अँड टेक एज्युकेशन यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।